ह्या गेले 50-55 वर्ष जो माणूस राजकारणात आहे त्याच्यावर टीका केल्यावर आपली हेडलाईन होते. सातत्याने 5-6 दशक जर चाललं असेल तर त्या माणसाचं यश आहे ना त्याच्यात. जे 60 वर्ष तो माणूस राजकारण करतोय आणि त्याच्यावर टीका केल्यावर एक त्या हेडलाईन होते पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जो विरोधक येतो तो त्यांच्यावरच टीका करतो. तर त्यांचं किती महत्व आहे हे बघा, एक पहिला मुद्दा. आणि दुसरं की लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये बोलले विरोधक पण दिलदार असला पाहिजे, त्याच्यात गैर काय. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की अमित शहाजींनी जरूर आरोप करावे, त्याच्यात काही गैर नाही, लोकशाही आहे. पण माननीय अमित शहाजींनी 3-4 गोष्टीवर जर बोलले असते तर मला जास्त आनंद झाला असता. कारण तर या देशाचे गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून, एक महिला म्हणून आणि एक खासदार म्हणून माझी एवढीच माफक अपेक्षा होती की माननीय अमित शहाजींनी 3-4 गोष्टी, म्हणजे विधानभवनमध्ये झालेली मारामारी सत्तेत असलेल्या त्यांच्या सरकारच्याच मंत्र्यांची, त्याच्यानंतर गोळीबार जो होम मिनिस्ट्रीमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये झालाय, त्यानंतर रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या, कोयता गँग, ड्रग्ज मध्ये असलेली परिस्थिती, याच्यावरही थोडं ते बोलले असते तर आम्हाला जास्त आधार आणि आनंद झाला. मी अमित शहाजींचे जाहीर आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल अमित शहाजींचे मी प्रांजळपणे आभार मानते. कारण का जेव्हा जेव्हा माननीय अमित शहाजी महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी NCP इज अ नॅचरली करप्ट पार्टी, घोटाळेबाज, भ्रष्टाचारी अशा बद्दल आमच्या बद्दल बोलायचे. त्याच्यामुळे मी माननीय अमित शहाजींचे मनपूर्वक आभार मानते की राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचार मुक्तीतून मुक्ती दिली, याच्यातच मला आनंद. इथे जी टीका ते करतात, आज भारतीय जनता पक्षाचे सगळे मोठे नेते जेव्हा दिल्लीवर येतात राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणत नाहीत, त्याच्यातच मला आनंद. त्याच्यामुळे नंतर त्यांना काय बोलायचं, अरे लोकशाहीमध्ये विरोधक पण दिलदार असला पाहिजे. आणि टीका करून करून काय करताय, इथे फॅमिलीचा इश्यू. कुठला पक्ष आहे जिथे फॅमिली लढत नाहीये? भारतीय जनता पक्षात असं आहे का की फॅमिली नाहीये? त्यांच्या मित्र पक्ष असे आहेत का जिथे फॅमिलीला लढत नाहीये? कुठला पक्ष असा आहे म्हणजे त्यांचाही पक्षामध्ये घराणेशाही आहे, त्यांच्या मित्र पक्षामध्ये पण घराणेशाही आहे? त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह टीका कशी हो, म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं होत नाही. असं माझं कधी बॅनर लागलेलं नाही. आता हा प्रश्न असा आहे की आता बाहेर ऊन पडले, 2 तासांनी पाऊस पडेल का, मग आपण छत्री उघडणार का? इट्स टू वेग. आणि मला असं वाटतं की राज्यामध्ये आज माननीय अमित शहांनी जे हे आई वडिलांच्या नात्याबद्दल एवढा उदो केला, त्याच्या ऐवजी ते बेरोजगारी, दुधाला भाव, कांद्याला काव भाव मिळत नाही, एक्सपोर्ट का करत नाहीयेत हे प्रश्न, लॉ अँड ऑर्डर, विधानभवन मधली मारामारी, कुठं ते उल्हासनगर मध्ये गोळीबारी, हे माझ्यासाठी बेरोजगारीचा त्या मेळाव्यात बारामतीला नक्की किती नोकऱ्या मिळाल्या, एवढी महागाई झालेली आहे, ह्या विषयावर जर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं असतं तर मला वाटतं राज्याचे आणि देशाचे गृहमंत्र्यांनी लॉ अँड ऑर्डरवर एक 10 मिनिटं आम्हाला लेक्चर दिलं असतं, तर आम्हाला त्याचा नागरिक म्हणून आम्हाला खूप उपयोग झाला.